मध्ये तुम्ही गौरीच्या बेलची व्यवस्था केली? हो, खरं तर काल रात्री मी फोन केला होता तेव्हा मला कळलं की गौरीला अजून बेल नाही मिळालेली. म्हटलं बघूया माझे कॉन्टॅक्ट वापरून काही होत आहे का. साळवे बघा ते कागदपत्र. आणि सोडा लवकर यांच्या सुनेला. ओके माने भाई मिसेस मोहितने घेऊन या. थँक्स अ लॉट मिस्टर वैद्य, थँक्स अ लॉट. काय आहे ऍक्च्युली आमच्या वकिलांनी आयत्या वेळी दगा दिला ती दिल्लीला जाऊन बसले आणि मला कळत नव्हतं मी काय करायचं आणि जस्ट डोंट वरी मिस्टर मोहिते. मला वाटतं तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे सगळं करतोय. पण तुम्ही काय काळजी करू नका, मी असेपर्यंत तुमचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही. मिस्टर निखिल मोहिते याच्यावर साइन करा. ये बेटा. चल आम्ही तुला घरी न्यायला आलोय. आंबा मी फार त्रास देते ना हो तुम्हाला. नाही का पुरी अजिबात नाही असा विचार सुद्धा मनात नको आणू. तुला कोणी सोडवलंय माहितीये का? नीरजाच्या बाबांनी. माझ्यावर गौरी अगं तुला जशी वाटते ना तशी मी नाहीये. मलाही माणुसकी आहे म्हणूनच तर मागचं सगळं विसरून मी डॅडना रिक्वेस्ट केली तुझ्या जामिनासाठी. शिंदे गौरी आता निघूया आपण, घरी सगळे वाट पाहताय तुझी. शिंदे काहीतरी गडबड आहे. काय सर? हा मिस्टर वैद्य मला माणूस म्हणून बरोबर वाटत नाही. केसमध्ये पण गडबड आहे. आपल्याला जितकी सोपी वाटते ना तितकी ही केस सोपी नाही. गुंतागुंत आहे. पाणी नक्की कुठेतरी मुरत आहे. निखिल मोहिते आले. मिसेस निखिल. मिसेस निखिल मोहिते तुम्ही विशालला कशा ओळखता? त्याला जीवे मारण्याचा तुम्ही का प्रयत्न केलात? विशाल एक लफडेबाज माणूस आहे असं मला कळलंय. मग त्याच्यासारख्या माणसाशी तुमच्यासारख्या सभ्य घरातील सुरेचा संबंध काय? त्यांच्याशी लग्न आधीपासूनचा अफेअर की नुसतंच आपलं लफड? आणि तुम्हाला बेल देणारे जे वैद्य आहे त्यांच्याशी तुमच्या कुटुंबाशी काय नातं?
मिस्टर निखिल मोहिते तुमची मिसेस एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवते आणि तुम्ही तिला बेल देऊन सोडवण्यासाठी आपण ठीक आहे. तुम्ही आमच्या प्रश्नांची तुम्ही सांगा की तुमच्या सुनेच्या लफड्याबद्दल तुम्हाला कधी कळालं ते. बंद करा तमाशा. मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तिने असं काहीच केलेलं नाहीये आणि तिला अडकवण्याचा हा कोणाचा तरी डाव आहे आणि हे आज ना उद्या उघडकीस येईलच. हे बघा, प्रत्येक आरोपी आरोप सिद्ध होईपर्यंत हे असंच म्हणत असतो. माझी बायको आरोपी नाही. हे बघा, मग आरोपी कोण आहे? आरोपी कोण आहे? मिस्टर निखिल मोहिते आम्हाला कळायला पाहिजे. आम्हाला काय झालेलं आहे नेमकं? काय आम्हाला काय झालं नाही सांगा आम्हाला. इसिन कुठे निघालास? मी जरा केतकीला भेटून येतोय. रात्री फोन केला होता तेव्हा खूप डिस्टर्ब होती ती. सिद्धार्थ, ह्या सगळ्याचा आपल्याला थोडासा गांभीर्याने विचार करायला हवा. व्हॉट? कमॉन भैया, आता तुम्ही पण. म्हणजे तुझ्या वहिनीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मोहित्यांसाठी तुझा पायगुण चांगला नाहीये. बघ ना, म्हणजे तुमचा साखरपुडा झाला आणि गौरीवर ते संकट आलं. काहीतरीच काय बोलतोस? त्याच्या पायगुणाचा काय प्रश्न आहे रे? तुला भलत्यावेळी थट्टा कशी काय सुचते रे? काय ना राधिका, दुःखाची थट्टा केली ना की त्याची पुन्हा आपल्याकडे वळून बघण्याची हिंमतच होत नाही. बरोबर सिद्धार्थ? दॅट्स राईट भैया. चल मी निघतो. बाय बाय, टेक केअर. सांभाळून जा रे. हो. नचिकेत, काय वाटत तुला, काय झालं असेल तिकडे? मला नाही माहिती राधिका, पण माझं अंतर्मन मला सांगत ती मुलगी त्यातली नाहीये. ती नक्की सुटेल या सगळ्यातून. घाबरू नकोस, तुला काही होणार नाही. हा, तू काही केलंच नाहीयेस ना, मग कशाला घाबरतेस तू? आणि रडू सुद्धा नकोस, दुबळी माणसं रडतात. तू अजिबात दुबळी नाहीयेस गौरी. काळजी वाटत होती ना माझी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ठीक आहे खरंच. केतकी, तू आज जा आणि तिच्या गळ्यात पडायला ती काही मोठा पराक्रम गाजवून आलेली नाहीये. जा आज जा. चला, तात्पुरतं तरी संकट टळलं म्हणायचं, पण अजून केसचा निकाल लागेपर्यंत टांगती तलवार असणारच आहे आपल्या डोक्यावर. गौरी सुटेल, नक्की सुटेल. अरे हो, त्या सुहास वैद्यांना फोन करायला हवा, त्यांच्यामुळेच तर गौरीला बेल मिळाला. सुहास वैद्याने हिच्या जामिनासाठी प्रयत्न केले? हो, आपले ऍडव्होकेट बेलसरे मोठे अचानक आउट ऑफ टाउन गेले, कळवलं पण नाही त्यांनी. दुसऱ्या कुठल्या वकिलाची व्यवस्था करेपर्यंत सुहास वैद्य त्यांचा वकील घेऊन आले आणि गौरीचा बेल झाला सुद्धा. मग अशी गडबडीत त्यांचे आभार मानायचे राहिले. बघितलत ना, शेवटी तेच लोक उपयोगी पडले. नीरजाला इतकं दुखवलं, पण शेवटी सगळं विसरून तीच धावून आली ना आपल्यासाठी. मदत करताना बिचारीने हाही विचार केला नाही की ज्या बाईला आपण मदत करतोय तीच आपल्या सुखाच्या आड आली आहे. जात
किती वेळा बघू शकता. त्याच्यासाठी स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब बी करा.